नासिक शहर के बिल्कुल नज़दीक बसा एक छोटा सा गांव औंधेवाड़ी। सरकारी व्यवस्थापन से तंग आकर इन लोगों ने अपनी समस्याओं को खुद हल करने की ठान ली है। इसका जीता जागता उदाहरण है इन्होंने पहाड़ी के ऊपर से लाई हुई पीने के पानी की ये पाइपलाइन। औंधेवाड़ी हे सिन्नर तालुक्यातलं पहिलं गाव, जिथून देवनदीचा उगम होतो। भरपूर पाऊस पडतो, परंतु पावसाळा संपल्यानंतर पिण्याला पाणी नाही अशी सगळी परिस्थिती। लोकांना ऑक्टोबर महिन्यापासूनच 2 किलोमीटर दरीमध्ये जाऊन पाणी आणावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये लोका शासनाच्या वतीने आत्तापर्यंत गावामध्ये वॉटर सप्लायच्या 3 स्कीम झाल्या। पहिल्या 2 बंद पडल्या, म्हणून 2005 साली जलस्वराज योजना आली, ज्यामधून 38 लाख रुपये खर्च झाले। 5 वर्षानंतर स्कीम पूर्ण झाली आणि पाणी गावात आलंच नाही। योजनाच काढली समजा, याचे आपल्या इंडिजर्मलचे खात्याने केले, पुन्हा जलस्वराजाच्याने बी भरपूर आम्हाला असं हे दिलं, पण ते सक्सेस झालं नाही ना। कमिटीतलं लोक गावाला विचारते ना, पाटील सरपंच गावाला विचारते ना, त्यांच्या म्हणून केलं ना, हान पैसे खाऊन घेतले, आलेला पैसा संपून गेला आणि कामं तसेच राहून गेले। कारण आत्तापर्यंत त्यांचा अनुभव खूपच वाईट होता। त्यांनी प्रत्येक वेळेला श्रमदान केलं, पुढाकार घेतला, परंतु त्यांना अपयशच आलं। आणि ह्या परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना बरोबर घेतलं आणि पाण्याच्या प्रश्नावरती त्यांचं काय म्हणणं आहे, कसा प्रश्न सुटू शकतो याचा सगळा विचार केला। आणि त्यातून ढोल्या ओळ जो आहे, ज्या ढोल्यानाला डोंगरावरती गावापासून 1.5 किलोमीटरवरच्या डोंगरावरती शुद्ध पाण्याचा एक झरा आहे, तो झरा लोकांनी दाखवला आणि त्या झऱ्यातून आम्ही पाईपलाईन टाकली आणि त्या पाईपलाईनमधून गावामध्ये पिण्याचं पाणी आणलं। गावकऱ्यांनी मिळून सगळे मिळून ते चारी खणली आणि पैपीप व्हायचं, ते मटेरियल न्यायचं सगळं गावच्या मदतीनं केलं श्रमदानातून। ते पाणी म्हणजे आम्ही जेव्हा गावातलं बायांचं भरायचं झालं ना, तर मग जे शिल्लक पाणी राहत ते आम्ही इकडं मग तो वारा बंद करून तिथला कॉक बंद केला का मग इकडं आम्ही पियायला पण भरतो आणि शेतीला पण वापरता येतं असं। हे तो एक प्रयास था, लेकिन सबसे महत्वपूर्ण परिवर्तन की बात ये हुई कि इन लोगों का आत्मविश्वास बढ़ गया। इन्होंने अब ठान लिया है कि किसी भी योजना का किसी की भी मदद के बिना हम सामूहिक तरीके से अपना अपने गांव का विकास कर सकते हैं, और गांव के लिए अलग अलग विकास कामों का प्लान भी इन लोगों ने कर रखा है।